नमस्कार मी अश्विनी अश्विनीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे ताची रेसिपी पाहिल्याबरोबर तोंडाला पाणी सुटणारी इतकी मस्त जबरदस्त खमंग आणि चटपटीत बनणारी आहे खूपच पौष्टिक आणि कमीत कमी तेलातली होणारी आहे त्यासाठी मुगाची डाळ मी अर्ध्या तासापूर्वी भिजत घातली होती आता डाळ भिजल्यानंतर त्यामधलं पाणी आपण काढून टाकायचं आणि कोरडी डाळ ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे त्यामध्येच अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि दोन चमचे या ठिकाणी रवा घातलेला आहे आणि थोडीशी साखर घालून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं आहे जर फिरोत आणि मुंगाच्या डाळीत थोडंसं पाणी असेल तर रव्याचं प्रमाण तुम्ही वाढूही शकता तर या ठिकाणी अशा प्रकारे हे बॅटर हे असलं पाहिजे एका बाउलमध्ये आपण काढून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्या मी हाताने करून टाकलेल्या आहेत त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबिरी चवीमूर्त मीठ आणि थोडासा येलो कलर घालून छान असं मिक्स करायचं आहे तर या ठिकाणी बॅटर हे तयार झालेलं आहे तर दुसरीकडे गॅसवर मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी घातलेली आहे ती कडकडल्यावर दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत थोडंसं कढीपत्ता आणि वरून पाणी घालायचं आहे तांबड गोड तिखट मस्त पाणी बनवण्यासाठी त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ थोडीशी साखर आणि थोडंसं सा लिंबूसत्व घालायचं आहे त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पाण्याला छान अशी उकळी आणून काढायची आहे तर या ठिकाणी पाणी हे तयार झालेलं आहे तर दुसरीकडे बॅटरमध्ये सगळ्यात शेवटी खायचा सोडा पाव चमच घालायचा आहे तर सोडा टाकल्याबरोबर छान असं मिक्स करायचं आहे एकदम हलकं असं बॅटर तयार होते मी तर मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे ती चाळणी त्या पाण्यावर ठेवून आपण बारीक गॅसवर चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे बॅटर हे घालून घ्यायचं आहे तर टाकताना गॅसची फ्लेम ही बारीक ठेवायची आहे आणि नंतर फुल गॅसवर फक्त दोन ते तीन मिनटापर्यंत हे वाफू द्यायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये ते तयार होते पाण्याच्या मस्त वाफेवर मस्त अशी चव पण लागते आणि पाण्याला पण छान अशी चव पण येते तर या ठिकाणी अशाच प्रकारे मी सर्व बनवून घेणार आहे तर या ठिकाणी झटपट हे तयार झालेलं आहे तर आपण सर्व काढून घेतलेलं आहे पाहू शकता एकदम स्पंजी असं झालेलं आहे खूप हलकं झालेलं आहे आतमध्ये पण मस्त अशी जाळी पण आलेली आहे तीन मिनटापर्यंत मस्त असं वाफून हे तयार होते पाणी पण मस्त झालेलं आहे तर या ठिकाणी सर्व करताना मी द्रोण घेतलेले आहे त्यामध्ये आपण हे घालून घ्यायचं आहे तर तुकडे करूनही तुम्ही घालू शकता त्यावर पाणी घातलेलं आहे जे आपण तयार केलं होतं आंबट गोड तिखट मस्त असं पाणी त्यावर घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीरी आणि असेल तशी शेव घालून घ्या आणि त्यावर पण मी थोडंसं पाणी घातलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे इतकं मस्त खमंग झालेलं आहे की याची चव तुम्ही विसरणार नाही खूप झटपट अशी ही रेसिपी तयार होते आणि खूप पौष्टिक आहे फक्त डाळ भिजवण्यासाठीच वेळ लागते तर ही रेसिपी करण्याची माझी पद्धत आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा